मुंबईनं देशाचं पोट भरलं अनेक वर्ष, पण आज या महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग येणारा हा गुजरातला पळवला जातोय. गुजरातचा विकास होण्याविषयी आमचं काही आक्षेप नाही, देशाचा विकास व्हायला पाहिजे. पण जे जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे, मराठी माणसाच्या भाग्याचं आहे आणि मराठी माणसाच्या कष्टाचं आहे, ते सगळं एका राज्यात जात आहे. आज आणखीन दोन उद्योग गेले, एक टेस्ला आम्ही काहीतरी वाचलं आणि सिंधुदुर्गमधला पाणबुडीचा उद्योग. म्हणजे कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पुणे असेल, अरे त्यापेक्षा गुजरातलं सोन्यानं मरवून टाका ना एकदा, आमचं काही म्हणणं नाहीये. हिऱ्याचं मार्केट गेलं मुंबईतलं, काय काय नेणार आहात तुम्ही? अरे तुम्ही आमचे उद्योग नाल, पण या मराठी माणसाचं मनगाठ आणि धैर्य कुठे घेऊन जा? आम्ही लढू आणि परत मिळवू सगळं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या पुण्यामध्ये ही सभा चालली आहे, त्या पुण्यामध्येच बाल शिवाजीनं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून हा महाराष्ट्र उभा केला होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि हे तेच पुणे आहे, मराठी माणसावर जे चाल करून आले त्याची बोटच इथेच छाटली या लाल महालामध्ये. तर मराठी माणसाला बोट छाटता येतात. प्रसंगी अफजल खानाप्रमाणे कोथळा काढता येतो. धैर्य, शौर्य, अभिमान हे आमच्या रक्तामध्ये. हिमालयानं साथ घातली का महाराष्ट्र धावतो, सह्याद्री धावतो. त्या सह्याद्रीशी अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही खात्रीनं सांगतो, हे सर्वे बिरवे बाळासाहेब हे झूट आहे सगळा. 2024 नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही लिहून घ्या. नाही होणार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येत आहे. ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आम्ही पाहतो आहे, ते वातावरण अत्यंत आशादायी आहे. हे मध्य प्रदेश, हे राजस्थान, हे छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे. आता सगळ्याला आता आपल्याला समजलेला आहे, आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, आम्ही बघू. आता हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी आणि एअर इंडिया विकली, नरेंद्र मोदी आणि ONGC विकलं, नरेंद्र मोदी आणि काय काय विकलं, अजून सगळे सार्वजनिक उपक्रम विकले, नरेंद्र मोदींनी हे विकलं, ते विकलं, ते विकलं, देश विकला. पण त्याने काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या नाही, त्याने कोर्ट खरेदी केलं, त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं, त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले. त्याच्यामुळे हे विसरू नका की काही विकलं पण काही खरेदी पण केलंय, आणि जे खरेदी केलंय त्याच्यावर तो राज्य करतो आहे. हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे. मगाशी आपण बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला, बाळासाहेब ठाकरे अत्यंत परखड होते, माझं अख्खं आयुष्य त्यांच्या बरोबर गेलं. बाळासाहेब म्हणायचे की ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे बोलू नये, त्यापेक्षा वेशा परवडला म्हणायचे. निष्ठा आहे त्यांच्याकडे, निष्ठा आहे त्यांच्याकडे, आणि पैशाचं राज्य सध्या जे सुरू आहे हे राज्य या महाराष्ट्राला शोभणारं नाहीये. अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर, आपल्या पक्षाबरोबर, ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रानं कायम इमानाला साथ दिली, आणि जो बेमान आमच्यावर चाल करून आला त्याला पायाखाली तोडवलेला आहे.
आणि आजची सभा हा आक्रोश हा संघर्ष हा त्यासाठी आहे आणि हा संघर्ष आपण चालू ठेवला पाहिजे. अंतिम विजय आपला आहे. लढणारा जो असतो त्याचं एक महत्वाचं गुण लक्षात घेतला पाहिजे. हरतो कधी माणूस? जो कधी लढलाच नाही तो हरतो. आम्ही लढायला उतरलेलो आहोत. सुप्रियाताई लढते आहे, उद्धव ठाकरे लढतायत, राहुल गांधी लढतो आहे, प्रियांका गांधी लढते आहे. आम्ही हत्यारं अजून टाकलेली नाहीत, हत्यारं मॅन केली नाहीत आणि कोणाची माय व्हायली नाही. आमच्या हत्याराला हात घाला. एक हात तलवारीवर आणि दुसरा मृत्यूच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरत आहोत. काय करणार तुमचं? इडी विडी येऊन गेले आमच्याकडे, येऊन गेले, घेऊन गेले, बंद करून झालं. पण आम्ही तसेच आहोत, आम्ही तसेच आहोत आणि तसेच राहणार. आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार. नाही घातलं तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही. सुप्रिया लक्षात घ्या, माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे. राजकारणामध्ये या देशासाठी या राज्यासाठी जे आमच्या मुळावर आले त्यांचा जर आपण सूड घेतला नाही तर आपण हिंदू संस्कृती ही खड्ड्यात घातली. अरे भीमाने काय केलं? किचकाची मांडी फोडली ना. काय केलं? बाळासाहेब ठाकरेंनी सूड घेतलेल्या आहेत. आणि माननीय पवार साहेब आपल्याला सुद्धा हे धोरण भविष्यात ठेवावंच लागेल. कोणी नाही, ओवाळण्या बंद झाल्या पाहिजे. जो आमचा मुळावर आला या महाराष्ट्राच्या त्याच्याशी आम्ही संघर्ष करून लढू. आणि हा आक्रोश मोर्चाचं रूपांतर हे भविष्यामध्ये संघर्षाच्या यात्रेमध्ये व्हायला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष राहील. आणि जोपर्यंत हा भगवा हा तिरंगा हे घड्याळ हे विजयी होत नाही, ही महाविकास आघाडी विजयी होत नाही, तोपर्यंत ही लढाई चालू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.